नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये आज आपण एक रडार डी आय पाहणार आहोत जो की प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टर वरती डिपेंड आहे ओके तर प्रॉफिट अँड लॉस या चॅप्टर वरती डिपेंड आहे म्हटल्यानंतर आपण त्याच्या काही बेसिक कॉन्सेप्ट समजून घे घेऊयात बघा याच्यात बेसिक कॉन्सेप्ट काय आहे तो प्रॉफिट लॉस डिस्काउंट सीपी पी एम पी एस पी ठीक आहे याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला वापरणार आहे बघा जो की परसेंटेज चॅप्टरमध्ये फे, फेमस फॉर्म्युला आहे की न्यू व्हॅल्यू इज इक्वल टू हंड्रेड प्लस और माइनस आर अपॉन हंड्रेड इन ओल्ड व्हॅल्यू तर बघा सगळ्यात पहिल्यांदा एखाद्या वस्तूची सीपी ठरवली जाते त्याच्यानंतर त्याची एमपी ठरवली जाते आणि त्याच्यानंतर त्याची एसपी म्हणजे जर का बघा एका या तीन व्हॅल्यूच्या बद्दल ओल्ड आणि न्यू असं कम्पॅरिझन जर का आपण करण्याचा प्रयत्न केला तर ही व्हॅल्यू काय हो? ओल्ड व्हॅल्यू आहे ठीक आहे ही व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू आहे आणि ही व्हॅल्यू पण न्यू व्हॅल्यू आहे आता जर का या दोघांच्या मध्ये आपल्याला कंपेरिजन करायचं म्हटलं तर डिस्काउंट कशावरती आपण कन्सिडर करतो एम वरती कन्सिडर करतो आणि डिस्काउंट देऊन आपण काय करतो एस पी काढतो मग ही व्हॅल्यू काय आली ओल्ड व्हॅल्यू आली आणि ही व्हॅल्यू न्यू व्हॅल्यू आली म्हणजे ओल्ड व्हॅल्यू ही आली आणि न्यू व्हॅल्यू ही आली ओके आता जर का सीपी आणि एसपी मध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस कशावरती कन्सिडर करतो सीपी वरती कन्सिडर करतो म्हणजे सीपी ही काय आली ओल्ड व्हॅल्यू आली आणि एसपी ही न्यू व्हॅल्यू आली म्हणजे याच्यावरनं तुमच्या लक्षात येत आहे की सीपी ही ऑलवेज काय आहे ओल्ड व्हॅल्यू आहे ठीक आहे आणि काय येस पी ही अल्वेज काय न्यू व्हॅल्यू आहे ठीक आहे पण एम पीच्या बाबतीत विचार करायचं झालं तर ती एस पी बरोबर कंपेअर केली तर ओल्ड व्हॅल्यू आहे आणि जर का सीपी बरोबर कन्सिडर केली तर न्यू व्हॅल्यू आहे सीपी बरोबर कन्सिडर केली तर न्यू व्हॅल्यू आणि एस पी बरोबर कन्सिडर केली तर ओल्ड व्हॅल्यू आणि आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे न्यू इज इक्वल टू प्लस आर अपॉन ओल्ड ठीक याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण सीपी आणि एस पी आणि एम पी च्या व्हॅल्यूज पुट करून रिक्वायर्ड आन्सर देणार आहोत ठीक आहे चला सुरू डी डीआय द फॉलोइंग डायग्राम शोज द परसेंटेज ऑफ प्रॉफिट अँड डिस्काउंट अलाउड वाईल सेलिंग फेस मास्क ऑन अ फाय डिफरंट डेज बघा रडार डी काय हा एक पेंटागॉन आहे याच्यामध्ये अशा पेंटागॉन्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये इथं जर का ही मंडेची व्हॅल्यू इथं सगळ्या या मंडेच्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला ब्ल्यू लाईननी प्रॉफिट दाखवलेलं आहे आणि रेड लाईननी डिस्काउंट दाखवलेला आहे तर बघा इथं या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आहेत त्या परसेंटेज व्हॅल्यूज आहेत बघा झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी अँड सिक्स्टी त्यामध्ये झिरो हा टेन हा ट्वेंटी हा थर्टी फोर्टी फिफ्टी सिक्स्टी म्हणजे मंडेच्या या व्हॅल्यूज त्या पद्धतीनं इथं काय हो या इथं ट्युजडेच्या व्हॅल्यूज त्याच पद्धतीने काय हो वेन्सडेच्या व्हॅल्यू त्या पद्धतीने इथं थर्जडेच्या व्हॅल्यू आणि त्याच पद्धतीने इथं फ्रायडेच्या व्हॅल्यूज असतील ओके okay? म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण प्रॉफिट पर्सेंटेज मंडेचे किती येतो इथं बघा इथं टेन पर्सेंट आहेत आणि डिस्काउंट पर्सेंटेज मंडेचे किती आहेत बघा बरं इथं ट्वेंटी पर्सेंट आहेत त्याच पद्धतीनं ट्यूजडेचे प्रॉफिट पर्सेंटेज किती आहेत बघा इथं हे टेन ट्वेंटी आणि ट्वेंटी आणि थर्टीच्या मध्ये म्हणजे ट्वेंटी फाय पर्सेंट आहेत किती आहेत ट्वेंटी फाय पर्सेंट आहे आणि डिस्काउंट पर्सेंटेज किती फोर्टी 40. म्हणजे पर्सेंट काय आहे तो डिस्काउंट आहे अशा पद्धतीनं काय करायला लागेल आपल्याला समजून घ्यायला लागेल आणि आता याच्यावरचे क्वेश्चन डीआय इझी असतात फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे जसा लाईन ग्राफ टेबल ग्राफ त्याच पद्धतीनं हाँ का है? रडार ओके okay? चला पेला क्वेश्चन ऑन अ ट्यूजडे वन फेस मास्क इज सोल्ड फॉर रुपीस टेन एटी इन ऑर्डर टू अर्न प्रॉफिट ऑफ रुपीस टेन एटी हाउ मेनी यूनिट्स ऑफ अ फेस मास्क एका फेस मास्क ट्युजडेला एसपी किती आहे सोल्ड प्राइस एस पी किती आहे टेन एटी रुपीज ओके आणि आपल्याला किती मिळवायचे प्रॉफिट किती मिळवायचं टोटल प्रॉफिट रुपयांमध्ये टेन एटीज मिळवायचं आहे तर आपल्याला किती फेस मास्क विकले पाहिजेत तर एका फेस मास्कची प्रॉफिट व्हॅल्यू किती आहे ती जर का तुम्हाला कळली इथं तर या टेन एटीला काय करायला गेला आपल्याला त्या एका व्हॅल्यूने डिवाइड करून आपल्याला नंबर ऑफ युनिट्स काढायला लागतील ओके बघूया एस पी ट्युजडेची किती आहे टेन हो, एटी मग चे प्रॉफिट पर्सेंटेज किती येतो आताच बघितलं आपण ट्वेंटी फाय पर्सेंट येत याचा अर्थ इथं ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पर्सेंट ची व्हॅल्यू म्हणजे प्रॉफिटची व्हॅल्यू असणार आहे बरोबर आता आपल्याला कशाची आता कुठल्याही व्हॅल्यूचे व्हॅल्यूची सीपी किती असते हंड्रेड हो? पर्सेंट असते ओके मग जर का प्रॉफिट पर्सेंटेज ट्वेंटी फायव्ह पर्सेंट असतील तर वन ट्वेंटी फायव्ह पर्सेंट काय असणार आहे तो एस पी असणार आहे ओके म्हणजे वन ट्वेंटी फायव्हर्सेंटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे ट्वेंटी फाय पर्सेंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे म्हणजे प्रॉफिट इक्वल टू किती असणार आहे टेन ही व्हॅल्यू कशाची आहेसेंटची आहे आणि ट्वेंटी फाय पर्सेंट ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे किती आले हे ट्वेंटी फाय फाय जा हे किती आले फाय टू जा फाय वन जा फाय सिक्स जा किती आले हे प्रॉफिट किती आले एका एक युनिट वरती प्रॉफिट आले दोनशे सोळा रुपये ठीक आहे मग नंबर ऑफ युनिट्स तुम्हाला काढायचे नंबर ऑफ युनिट्स तुम्हाला काढायचे तर टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय वन युनिटचं प्रॉफिट ओके म्हणजे टोटल प्रॉफिट किती ते? आहे टेन एटी डिवायडेड बाय टू वन सिक्स इथं सरळ आपल्या लक्षात येत आहे की ही काय हो याची पाच पट आहे म्हणजे नंबर ऑफ युनिट्स किती असतील पाच ऑप्शन ए नंबर ऑफ युनिट्स किती असतील पाच दुसरा क्वेश्चन बघूया ऑन अ फ्रायडे स्पेशल ऑफर इज अलाउड अपार्ट फ्रॉम इनिशियल डिस्काउंट अनदर डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट इज अलाउड ऑन अ मिनिमम परचेस ऑफ अ हंड्रेड युनिट्स ऑफ अ मास्क इफ अ कस्टमर वॉन्ट टू परचेस वन झिरो टू मास टोटल अमाऊंट ही हॅज टू पे तुम्हाला अमाऊंट विचारली आहे ओके त्यांनी काय सांगितलंय की फ्रायडे ला एक स्पेशल ऑफर आहे की जर का तुम्ही हंड्रेड मिनिमम हंड्रेड मास्क परचेस केले तर तुम्हाला अजून ट्वेंटी पर्सेंट म्हणजे फ्रायडेचा डिस्काउंट किती आहे हो हे बघा असतानाच तो डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट आहे वरून तुम्हाला अजून ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटेल पण कधी मिनिमम परचेस हंड्रेड मास्कचा असेल तर पण त्या या कस्टमरनी किती मास्क घेतलेले आहेत वन झिरो टू मास्क घेतलेले आहेत याचा अर्थ त्याला मिनिमम परचेस किती आहेत हंड्रेड आहेत याचा अर्थ ही ऑफर त्याला लागू होतीये ओके मग त्याला किती पे करायला लागतील असं बोललेलं आहे मला एक सांगा इथं कुठंही तुम्हाला मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे का इथं वर क्वेश्चन मध्ये किंवा इथं ग्राफ मध्ये तुम्हाला रुपीज मध्ये व्हॅल्यू कोणतीही माहीत नाही याचा अर्थ तुम्हाला अमाऊंट रुपयांमध्ये काढता येणार नाही याचा अर्थ या क्वेश्चनचा आन्सर आहे कान बी एक नेहमी लक्षात ठेवा प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्याही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला जर का रुपीज मधली व्हॅल्यू किंवा अमाऊंट जर का वर कोणतीही माहीत नसेल आणि तुम्हाला जर का टोटल अमाऊंट कुठलीही काढायला लावली एसपी ची असू द्या एमपी असू द्या किंवा सीपी असू द्या तुम्हाला ती काढता येणार नाही जोपर्यंत आपल्याला एखादी रुपीज मधली व्हॅल्यू कळत नाही तोपर्यंत आपण दुसरी रुपीज मधली व्हॅल्यू काढू शकत नाही ओके चला बघू तिसरा क्वेश्चन काय म्हंटलेलं इथं इज द रेशो ऑफ सीपी ऑन अ ट्युजडे अँड एस पी ऑफ वेन्सडे इज वन इज टू वन याचा अर्थ सीपी आणि एस पी काय आहे तो सेम आहे सीपी कुठली ची आणि एसपी uh, कोणती वेन्सडेची काय आहे सेम आहे ओके पुढं काय म्हटलंय बघूया अँड टोटल प्रॉफिट अर्न ऑन अ सेलिंग वन युनिट ऑफ मास्क ऑन ईच डे इज एटीन हंड्रेड ओके टोटल जे प्रॉफिट भेटलेलं आहे तुम्हाला एक युनिट मास्क विकून ते किती भेटलेले एटीन हंड्रेड अठराशे रुपये मिळालेले आहे देन फाइंड आउट द सम ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ बो द आर्टिकल म्हणजे तुम्हाला काय विचारलेले हो सीपी ऑफ अ ट्यूजडे प्लस सीपी ऑफ अ वेन्सडे विचारलेलं आहे ओके चला बघूयात इथं तुम्हाला टोटल प्रॉफिट किती दिलेलं हो? आहे अठराशे बर ट्यूजडेला प्रॉफिट किती झालेलं आहे जरा बघा बर ले ले ले, हे बघा okay? ट्यूजडेला प्रॉफिट ट्वेंटी फाय पर्सेंट झालेला आहे ठीक आहे ट्वेंटी फाय पर्सेंट प्रॉफिट आहे ओके okay? आणि वेन्सडेला प्रॉफिट किती आहे बघा बर टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फोर्टी पर्सेंट प्रॉफिट कुठं झालेलं आहे वेन्सडेला झालेला आहे ओके आपल्याला हे माहिती आहे बरं याला आपण हंड्रेड कन्सिडर करूया हंड्रेड एक्स कन्सिडर करूया ठीक आहे आता बघा हे ट्वेंटी फाय पर्सेंट आणि ट्वेंटी फाय पर्सेंट आणि इकडचे किती हे फोर्टी पर्सेंट बर पहिलं प्रॉफिट काढूया आपण ट्युजडेच ठीक आहे ट्युजडेचं प्रॉफिट किती असेल सरळ आहे ना सीपी हंड्रेड आहे तर प्रॉफिट च किती असेल किती असेल ट्वेंटी फाईव्ह एक्स ओके आणि प्रॉफिट प्रॉफिट ऑफ अ वेन्सडे बघूया तुम्हाला फोर्टी पर्सेंट प्रॉफिट आहे वेन्सडेला आणि एसपीची व्हॅल्यू किती आहे हंड्रेड हो? एक्स एसपीची व्हॅल्यू किती आहे हंड्रेड एक्स म्हणजे हंड्रेड एक्स तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे दिलेली आहे आणि तुम्हाला काढायची आहे का प्रॉफिटची व्हॅल्यू काढायची आहे प्रॉफिट विचारले ना किती प्रॉफिट असणार आहे फोर्टी पर्सेंट प्रॉफिट असणार आहे झिरो झिरो गेट कॅन्सल हे किती ओके एवढे आले हे आता म्हणजे हे किती आले टू हंड्रेड एक्स डिवायडेड बाय सेव्हन ओके हे मी थोडस वर लिहितो आपल्याला जागा पुरणार नाही ठीक आहे बघा प्रॉफिट ऑफ अ ट्युजडे आहे किती आहे ट्वेंटी फाईव्ह एक्स आणि प्रॉफिट ऑफ अ वेन्सडे आहे किती आहे टू हंड्रेड एक्स अपॉन सेवन आणि हे मी रेस करतो ठीक आहे आपल्याला माहिती आहे हे आता टू हंड्रेड अपॉन सेवन आहे टोटल प्रॉफिट किती झाले हो टोटल प्रॉफिट किती झालं बघा ट्वेंटी फाईव्ह एक्स प्लस टू हंड्रेड एक्स डिवायडेड बाय सेव्हन हे किती झालं पंचवीस सत्तर पावणे दोनशे आणि हे तीनशे पंचाहत्तर एक्स डिवायडेड बाय डिवायडेन टोटल सीपी तुम्हाला विचारली आहे बरोबर ना सम ऑफ अ सीपी बरोबर टोटल सीपी टोटल सीपी किती आहे हो? पहिली CP of ऑफ ट्यूजडे प्लस सीपी ऑफ Wednesday, ठीक है? ती CP Tuesday ची 100X एक्स आहे माहितीये पण CP of अ वेन्सडे किती आहे ते काढूया सीपी ऑफ Wednesday किती आहे बघा हंड्रेड एक्स काय आहे त्याची SP आहे वन फोर्टी पर्सेंट आहे ती मग हंड्रेडची व्हॅल्यू किती ठीक आहे हंड्रेड एक्स एस पी आहे एसपी एसपी किरती कितनी प्रॉफिट है फोर्टी पर्से प्रॉफिट है वन फोर्टी पर्सेट का हंड्रेड पर्सेंट का आले, सीपी आसल फाइव हंड्रेड एक्स अपॉन सेवेन सो इत मैं डायरेक्ट लिखो हंड्रेड एक्स प्लस फाइव हंड्रेड एक्स अपॉन सेवेन ओके जागा कमी है थोड़स ॲडजस्ट करूया ठीक आहे हा हे किती आले हो हे सातशे आणि हे पाचशे बाराशे हे बाराशे एक्स डिवायडेड बाय सेव्हन ओके आपल्याला याची व्हॅल्यू दिलेली आहे किती दिलेली आहे अठराशे ठीक आहे म्हणजे आपल्याला सीपी टोटल सीपी काढायचे टोटल सीपी काढायचे म्हणजे याची व्हॅल्यू तुम्हाला काढायचे दिलेली व्हॅल्यू काय हो अठराशे अठराशे ही कशाची व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे तीनशे पंच्याहत्तर एक्स डिवायडेड बाय डिवायडेन ही याची व्हॅल्यू आहे आणि काढायची आहे कशाची आपल्याला ट्वेल्व हंड्रेड एक्स डिवायडेड बाय सेव्हन 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 गेट कॅन्सल एक्स एक्स गेट कॅन्सल हे किती आले पंचवीस ना भाग लावूया इथं ठीक आहे पंचवीस एके पंचवीस किती आले पंचवीस वाज सव्वाशे पंचवीस चौक शंभर आणि इथं किती आले पंचवीस दोनशे ठीक आहे इथं पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजे किती किती आलं टोटल येणार वन ट्वेंटी फोर्टी एट बघा हे झिरो हे बारा अठ्ठा शहाण्णव बारा चौक अठ्ठेचाळीस आणि पाच अठ्ठेचाळीस आणि नऊ किती आले सत्तावन्न म्हणजे टोटल सीपी किती आली हो फाय थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टी टोटल सीपी किती आली फाय हंड्रेड सेव्हन फाय थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टी ऑप्शन ए बघा काय केलं याच्यामध्ये मी हंड्रेड एक्स काय म्हणली सीपीएसपी मांडली ट्यूजडेची आणि वेन्सडेची ओके त्याच्यावरनं च प्रॉफिट आलो ट्वेंटी फाय याच्यावरनं च प्रॉफिट आलो टू हंड्रेड एक्स अपॉन सेव्हन याची टोटल आली एवढी त्याच्यानंतर टोटल सीपी काढले मी हे आले एवढे अठराशे व्हॅल्यू याचे आहे आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे आणि ती व्हॅल्यू आली फाय थाउजंड सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टी ओके सर पुढचा क्वेश्चन बघूया व्हॉट इज द रेशो बिटवीन द कॉस्ट प्राइस ऑन अ फ्रायडे टू द कॉस्ट प्राइस ऑन अ मंडे इफ अ सेलिंग प्राइस इज अ सेम फॉर अ बोथ द डे ओके एस पी कधीची हो मंडेची फ्रायडेची आणि एस पी कधीची मंडेची काय आहे सेम आहे एसपी आणि एसपी फ्रायडेच्या आणि मंडेच्या सेम आहे आणि त्यांनी विचारले काय व्हॉट इज द रेशिओ ऑफ कॉस्ट प्राइस ऑफ फ्रायडे टू मंडे ओके म्हणजे तुम्हाला काय काढायचं आहे सीपी ऑफ अ फ्रायडे टू द सीपी ऑफ मंडे ठीक आहे बघा इथं फ्रायडेचे प्रॉफिट पर्सेंटेज किती आहेत मी याला जर का हंड्रेड एक्स मांडलं समजा सीपीला आणि एसपीला किती मांडलं मी हंड्रेड मांडलं ठीक आहे सॉरी सीपीला आणि सी सॉरी एसपी आणि एसपीच आहेत दोन्ही पण एसपीचे आहेत हंड्रेड एक्स मांडले ठीक आहे सीपी ऑफ ऑफ फ्रायडे फ्रायडे ला प्रॉफिट पर्सेंटेज किती येतो सिक्स्टी पर्सेंट आहेत किती पर्सेंट आहेत सिक्स्टी पर्सेंट आहेत म्हणजे हंड्रेड एक्स ची व्हॅल्यू किती असणार आहे वन सिक्स्टी असणार आहे मग सीपीची व्हॅल्यू किती असणार आहे हंड्रेड असणार आहे ओके हंड्रेड एक्स इन टू याची आता मंडेला मंडेला हे किती प्रॉफिट किती येतो टेन पर्सेंट आहेत ठीक आहे म्हणजे याची व्हॅल्यू असणार आहे हंड्रेड अँड टेन आणि ची व्हॅल्यू असणार आहे हंड्रेड ओके मग हंड्रेड ला हंड्रेड गेले या हंड्रेडला हंड्रेड गेले या झिरोला झिरो गेले हे डिनॉमिनेटरचे डिनॉमिनेटर न्युमरेटरला जातील आणि न्युमरेटरचे डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरला येतील याचा अर्थ काय होईल हे इलेव्हन अपॉन सिक्स्टीन होईल म्हणजे याचा अर्थ काय हा जो रेशो आहे तो किती येणार इलेव्हन इस टू सिक्स लक्षात असू द्या फ्रायडे पहिल्यांदा बोललेले आहेत ते आणि मंडे दुसऱ्यांदा बोललेले आहेत त्यामुळे इथं ऑप्शन सिक्सटीन इस टू इलेव्हन पण आहे जर का तुम्ही चुकून मंडेला पहिल्यांदा घेतला आणि फ्रायडेला नंतर घेतलं तर आपला आन्सर हे येणार आणि आपला आन्सर चुकणार लक्षात घ्या पहिल्यांदा त्यांनी फ्रायडेला प्रेफरन्स दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथं फ्रायडेला पहिला प्रेफरन्स द्यावा लागेल आणि मंडेला दुसरा प्रेफरन्स द्यावा लागेल चला पुढचा क्वेश्चन बघूया ऑन अ सॅटरडे डिस्काउंट पर्सेंटेज बाय ट्वेंटी टू प्रिव्हियस डे बर इथं फ्रायडे पर्यंतचे तुम्हाला दिलेले आहेत याचा सॅटरडेची इन्फॉर्मेशन त्यांनी प्रिव्हियस ला, ला, ला कम्पेअर दिले uh, करून दिलेली आहे ओके चला बघूया ऑन अ सॅटरडे Discount percentage is increased by 25% as compared to previous day and also expected to earn 80% profit. Then what is the amount of a profit if amount of a discount is 225? Okay. But Friday la discount kite 60%. And if Tower assumed ट्वेंटी पर्सेंट ची वाढ होते सॅटर्डेला म्हणजे डिस्काउंट ऑन अ सॅटर्डे किती होईल बघा बरं डिस्काउंट ऑन अ सॅटर्डे होईल सिक्स्टी चे वन ट्वेंटी फाय पर्सेंट ओके हे किती येतील सेव्हन्टी फाय पर्सेंट डिस्काउंट किती येतील सेव्हन्टी फाय पर्सेंट ओके आता या सेवन्टी फाय पर्सेंट डिस्काउंटची व्हॅल्यू किती आहे टू ट्वेंटी काय कन्सिडर केलो फ्रायडे चे प्रॉफिट पर्सेंटेज कन्सिडर केले आणि त्यामुळे काय होईल इथं डिस्काउंट चुकेल आपला ठीक आहे डिस्काउंट चुकेल डिस्काउंट uh, ऑन अ सॅटरडे हे बघा इथं इथं आहे डिस्काउंट चे रेड लाईन आहे ओके सो डिस्काउंट किती आणि ट्वेंटी पर्सेंट आहे फ्रायडे प्रिव्हियस डे म्हणजे फ्रायडे सॅटर्डेचा प्रिव्हियस डे फ्रायडे फ्रायडे चा डिस्काउंट किती ट्वेंटी पर्सेंटचे काढायला लागतील ओके इथं चुकून सिक्स्टी झालेलं आपण प्रॉफिट पर्सेंटेज घेतलेले ठीक आहे आपल्याला काय घ्यायचे डिस्काउंट पर्सेंटेज घ्यायचे आपल्याला डिस्काउंट काढायचं ओके ठीक आहे तर हे किती येतात ते बघा ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट येतील येतील डिस्काउंट येतील मला एक सांगा आता ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट या आहे याचा अर्थ सेव्हन्टी फाय पर्सेंट काय असणार एसपी असणार आहे एसपी किती असणार आहे सेव्हन्टी फाय पर्सेंट असणार आहे म्हणजे इथं एसपी ची व्हॅल्यू आपण काढू शकतो ट्वेंटी पर्सेंट ही व्हॅल्यू कशाची आहे टू ट्वेंटी फायव्हची आहे टू ट्वेंटी फायव्हची व्हॅल्यू किती पर्सेंट आहे आपल्याला सेव्हन्टी फाय पर्सेंट म्हणजे व्हॅल्यू काढायची आहे कारण ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे तर एम पी असणार आहे हंड्रेड आणि एस पी असणार आहे सेवन्टी फाईव्ह तर एस पीची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल इथून ठीक आहे ही काय आहे एस पी आहे बरं ही झाली एस पी आता मला सांगा त्याला एटी पर्सेंट काय करायचं हो प्रॉफिट पण मिळवायचं आहे याचा अर्थ एटी पर्सेंट प्रॉफिट जर का असेल एटी परसेंट पर्सेंट जर का प्रॉफिट असेल तर एसपी किती असणार हो वन एटी पर्सेंट असणार की नाही एसपी किती असणार वन एटी पर्सेंट म्हणजे याची व्हॅल्यू याची जी व्हॅल्यू आहे ती वन एटी पर्सेंट आहे ऍज कम्पेअर्ड टू द सीपी ठीक आहे सीपीला जर का कम्पेअर केलं तर हे बघा एमपी वरून पण डिस्काउंट इथं एसपी ला आलेलं आहे डिस्काउंट देऊन आणि सीपी वरून प्रॉफिट कमवून इथं काय आलेलं आहे एस पीला आहे म्हणजे एस पी ही व्हॅल्यू दोन्ही बाबतीत पण काय हो सेमच असणार आहे बरोबर ना म्हणजे 75% फायव्ह पर्सेंट एसपी सी एम पी बरोबर कंपेअर केली तर आणि जर का सीपी बरोबर कंपेअर केली तर काय असणार आहे पर्सेंट हो, असणार आहे त्यामुळे ही व्हॅल्यू आहे ती वन एटी पर्सेंटची व्हॅल्यू आहे आणि आप आपल्याला काढायची आहे कशाची हो एटी पर्सेंटची काढायची आहे म्हणजे डायरेक्ट तुम्ही प्रॉफिट काढू शकता इथून ठीक आहे इथं काय काढली आपण ही एस पीची व्हॅल्यू काढली ही एस पीची व्हॅल्यू कोणती आहे वन एटी आहे आपल्याला काढायचे ची म्हणजे एका स्टेप मध्ये आपण काय काढू शकतो प्रॉफिट काढू शकतो ठीक आहे बघा समजलंय का हे ठीक आहे आता बघूया किती आले हे पंचवीस नव्वे सव्वा दोनशे इथं झिरो झिरो कॅन्सल हे आले नऊ दोन्ही अठरा हे आले चार आणि पंच्याहत्तरचे पट म्हणजे किती आले हो तीनशे म्हणजे प्रॉफिट किती असणार आपले तीनशे रुपये प्रॉफिट किती होणार आहे आपल्याकडं तीनशे रुपये बघा समजलंय का मी काय केलं डिस्काउंट सॅटर्डेचा कसा काढला ट्वेंटी ट्वेंटीचे ट्वेंटी फाय पर्सेंट वन ट्वेंटी फाय पर्सेंट किती आले ट्वेंटी फायव्ह आले त्याच्यावरून मी प्रॉफिट काढला हे काय आहे एसपी आहे ठीक आहे ही टोटल एस पी आहे एस पी वन एटी आहे तर एटीची व्हॅल्यू तुम्हाला काढायची आणि एटीची व्हॅल्यू किती आली थ्री हंड्रेड अशा पद्धतीने हा डी आहे इथं संपतोय Thank you. Good night,